दुसऱ्या महायुद्धानंतर आंतरराष्ट्रीय संबंधांच्या अभ्यासामध्ये विविध दृष्टिकोनांचा अंतर्भाव झाला. समकालीन युगात तर नवनवीन दृष्टिकोनांचा मोठ्या प्रमाणात उदय होताना आपल्याला दिसत आहे. उदाहरणार्थ आदर्शवादी दृष्टिकोन, मार्क्सवादी दृष्टिकोन, स्त्रीवादी दृष्टिकोन, उदारमतवादी दृष्टिकोन, मूल्यलक्षी दृष्टिकोन किंवा वर्तनवादी दृष्टिकोन इत्यादी इत्यादी. ही चर्चा पुढे चालूच राहील, पण एकंदरीत सर्व दृष्टिकोनांचं आपण तुलना करता वास्तववादी व उदारमतवादी दृष्टिकोन या दोनच दृष्टिकोनांची आपण चर्चा करणार आहे, कारण आपल्या तो अभ्यासक्रमाचा भाग आहे. आपण सविस्तर चर्चा करू आता वास्तववादी दृष्टिकोनाची. दुसऱ्या महायुद्धानंतर 1980 पर्यंत आंतरराष्ट्रीय संबंधांच्या अभ्यासामध्ये केंद्रस्थानी असलेल्या वास्तववादी दृष्टिकोनांची पाळेमुळे ही आपल्याला प्राचीन कालखंडामध्ये ग्रीक संस्कृतीमध्ये सापडतात. प्राचीन ग्रीक विचारवंत थुसिडिडीस याने त्याच्या एका पुस्तकामध्ये वास्तववादी दृष्टिकोनासंदर्भात सर्वात पहिल्यांदा उल्लेख केला होता. या पुस्तकामध्ये सत्तेचं महत्व अधोरेखित करण्यासाठी राष्ट्रराज्यांनी काय करावं असं त्याने सांगितलेलं आहे. राष्ट्रराज्यांनी सत्तेसाठी व त्याच्या वृद्धीसाठी नगर राज्यांशी कशा पद्धतीने व कोणत्या कारणासाठी आघाड्या स्थापन कराव्यात असे विचार त्याने या ठिकाणी मांडले होते. पुढे 16व्या शतकामध्ये मॅकॅव्हली, थॉमस हॉब्स यांनी देखील वास्तववादी दृष्टिकोनाच्या अभ्यासामध्ये महत्वाची भर घातलेली आपल्याला दिसते. वास्तववादी दृष्टिकोन 18व्या आणि 19व्या शतकामध्ये खूपच लोकप्रिय झाला व त्याचा विस्तार झपाट्याने आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या चर्चा विश्वामध्ये व्हायला सुरुवात झाली. वास्तववादी दृष्टिकोनाचे महत्व पुढे दुसऱ्या महायुद्धानंतर मोठ्या प्रमाणात वाढले. वेगवेगळ्या विचारवंतांनी एक फार महत्वाचं कॉन्ट्रीब्युशन केलेलं आहे वास्तववादी दृष्टिकोनाच्या विस्तारासाठी. रिनहोल्ड नेभूर हे विचारवंत जे आहेत त्यांनी खऱ्या अर्थाने आधुनिक आंतरराष्ट्रीय संबंधांच्या अभ्यासामध्ये वास्तववादी दृष्टिकोनाची वैचारिक पाळेमुळे रोवली. त्याचबरोबर केनेथ थॉम्सन, आर्नॉल्ड वुल्फर्स, डेव्हिड बाल्डविन, निकोलस पाइकमन, फ्रेडरिक स्कोमेन आणि ई एच कार या विचारवंतांनी देखील वास्तववादी दृष्टिकोनाच्या एकंदरीत विस्तारासाठी मोलाचं काम केलेलं आहे. त्यांनी फार महत्वाची अशी पुस्तकं लिहिली, सिद्धांत मांडले. पण वास्तववादी दृष्टिकोनाला खरी लोकप्रियता अधिष्ठान ज्या विचारवंतांनी मिळून दिलं त्या विचारवंताचं नाव आहे हन्स मॉर्गॅन्थो. हन्स मॉर्गॅन्थो याने वास्तववादी दृष्टिकोनाला एक सैद्धांतिक प्रतिष्ठान प्राप्त करून दिले. त्याच्या मते वास्तववादी दृष्टिकोनाच्या केंद्रस्थानी सत्ता ही संकल्पना असते व सत्तेची व्याख्या करताना त्यांनी सांगितले आहे की सत्ता म्हणजे दुसऱ्या व्यक्तीच्या मनावर व कृतीवर नियंत्रण मिळवण्याची व्यक्तीची क्षमता. वास्तववादी दृष्टिकोनाच्या उदयाची पार्श्वभूमी याच्याबद्दल आता आपण थोडक्यात चर्चा करू. दुसऱ्या महायुद्धाने निर्माण केलेल्या नव्या आव्हानांमुळे आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या अभ्यासातील उदारमतवादी व आदर्शवादी दृष्टिकोन जो आहे तो अनेकांच्या टीकेचे लक्ष बनला. विशेषतः वास्तववादी विचार मांडणारे, वास्तववादी पद्धतीने विचार करणारे विचारवंत जे आहेत त्यांच्या टीकेचे तो लक्ष बनला. टीकाकारांच्या मते आदर्शवादी दृष्टिकोन हा स्वप्नाळू स्वरूपाचा आहे, पण तो राजकीय सत्तेचे वास्तववादी अंतरंग देखील हा दृष्टिकोन पाहू शकत नाही. म्हणूनच महासंहारक युद्धाला सर्व जगाला सामोरे जावे लागले आहे. या पार्श्वभूमीवर दोन युद्धांच्या अनुभवामधून निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे एका नव्या दृष्टिकोनाची मुहूर्तमेढ रोवली गेली आणि हा दृष्टिकोन आदर्शवादापेक्षा खूप वेगळा होता, किंबहुना त्याच्या विरोधात विचार मांडणारा होता. जागतिक व्यवस्था आदर्श मूल्यातून तयार झालेली नसून मानवी स्वभावामध्ये दडलेल्या त्याच्या अंतर्गत शक्तींमधून व नैसर्गिक स्वभावातून निर्माण झाली आहे असा हा दृष्टिकोन मांडतो. या दृष्टिकोनाप्रमाणे जगातील प्रचलित विषम परिस्थिती जर बदलून टाकायची असेल तर मानवी स्वभाव वैशिष्ट्यांची व त्याच्या अंतर्गत शक्तींची दखल ही प्रत्येकाला घेणं आवश्यक आहे. ही दखल किंवा आपल्याला सर्वांना घ्यावी लागेल.